मेडशी या ठिकाणी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने ग्रामसभा संपन्न झाली आहे। मालेगाव तालुक्यातील मोठी समजली जाणारी मेडशी ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच शेख जमीरभाई शेख गणीभाई यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात आली। ग्रामसभा शांततेमध्ये पार पडली। सरपंच शेख जमीरभाई आणि ग्रामसेवक मोहन वानखेडे यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली। ग्रामसभेमध्ये विविध ठराव पारित करण्यात आले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ग्रामपंचायतची ग्रामसभा गेल्या कित्येक महिन्यापासून घेण्यात आली नव्हती। मागील सभा ही 3 फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आली होती। ग्रामसभेअभावी विविध कामं ही रखडली असतानाच विकासात्मक कामांना गती देण्यासाठी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचं शासनाने आदेश दिले। त्या अनुषंगाने 22 ऑगस्टला ग्रामपंचायतच्या वतीनं ऑनलाईन ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र ऑनलाईन ग्रामसभेबाबत ग्रामस्थ हे उदासीन असल्यानं कोरोना अभावी ग्रामसभा पुढे ढकलण्यात आली। 26 ऑगस्टला सकाळी 11 वाजता पुन्हा ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं। सुरुवातीला ग्रामसेवक मोहन वानखेडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले। सभेमधील मागील वर्षाच्या जमा खर्चाबाबत मान्यता करण्यात आली। कर वसुली 100% करणे, 15वा वित्त आयोग बंधित अबंधित माहिती देणे, 5% दिव्यांग आणि 15% मागासवर्गीय कोरोनामुक्त गाव योजनेमध्ये सहभागी होणे, नरेगा अंतर्गत समृद्ध बजेट तयार करणे, आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम राबवण्याबाबत ठराव घेण्यात आले। ग्रामसभेमध्ये डॉक्टर सचिन तायडे, सुधाकर राठोड, रुपेश जोशी, चंद्रकांत घुगे, संदीप डाखोरे, नितीन तायडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले। त्याबाबत सरपंच शेख जमीरभाई यांनी समाधानकारक उत्तरं देऊन प्रोसिडिंग बुकमध्ये त्याची नोंद केली। मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील ग्रामसभा ही पहिलीच ऑनलाईन ग्रामसभा ठरली, हे मात्र विशेष। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामपंचायत लिपिक शेख जावेद यांनी केले। प्रतिनिधी सोयल पठाण, न्यूज टुडे 24, मेडशी, वाशिम। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।